तीस पैकी 17 आहे. पहिली गोष्ट तो फेकता येत नाही. तुम्ही आपण ऑपरेशन करतो ना, बाहेर काढतो ना, एनेस्थेसिया वगैरे दिलं. इथे कोण गेले ते ऑपरेशन वगैरे? पूरा खोद डाली गड्ढा किए थे सर. यहाँ पे आधे में फैल देते जब मैं आया ना यहाँ पे. आपण किती कुत्र्यांचे आहे ते या ठिकाणी आता काउंट करू. टेस्टिकल साधारणतः एका कुत्र्याचे दोन टेस्टिकल प्रमाणे आपण काउंट करतो आहे. आतापर्यंत 6 टेस्टिकल, 2 युटेरस, 1 युटेरस, 1 मादीच गर्भपिशवी आहे. त्याच्यानंतर 2 2 4 2 6 हे काउंटिंग जे चालू आहे त्याच्यावरून एकंदरीत किती कुत्र्यांचे टेस्टिंग करून राहिलेलं आहे. एक दुसरा ट्रेनिंग थोडा शूटिंग घुशी खाते कोणती युटेरस जिल्ह्यातील बेवारस कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी वर्ध्याचे माननीय जिल्हाधिकारी श्री विवेक भीमनवार साहेबांनी नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत नगर परिषदांना निधी दिला आणि वैयक्तिक सर्वांना पत्र पाठवून त्यावेळेस सूचना देण्यात आल्या की भारतीय जीवजंतू कल्याण बोर्डच्या मान्यताप्राप्त संस्था किंवा इतर एजन्सी यांच्याकडून सर्व नियमांचे काटेकोर पालन करून हे बेवारस कुत्र्यांचे जन्मदर नियंत्रण करण्यात यावे आणि त्यांना त्या त्या ठिकाणी सोडण्यात यावं. सोबतच गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी ठरवून दिलेले दर प्रत्येक कुत्र्यामागे 1600 रुपये हा दर पत्रकसुद्धा त्यासोबतच सर्व नगरपरिषदांना पाठवण्यात आलं. हे सगळी तरतूद असताना नगरपरिषद हिंगणघाटनी ह्या कुठल्याही पत्रांचा गांभीर्याने विचार न करता जसे जनरल टेंडर कॉल अप करतात रस्त्याचे नालीचे, तसं टेंडर काढलं त्याच्यात कमी पैशात जो टेंडरचा ठेकेदार आला त्या टेंडरच्या ठेकेदाराला हे कुत्रे बेवारस कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचा ठेका देण्यात आला. ह्या ठेकेदाराजवळ भारतीय जीवजंतू कल्याण बोर्डाची कुठलीही मान्यताप्राप्त नाही किंवा एक्सपर्ट डॉग कॅचर नाही, एक्सपर्ट सर्जन नाही, एक्सपर्ट अटेंडंट नाही, कुठलेही ऑपरेशन करण्याचे स्टँडर्ड SOP नाही, प्रोटोकॉल नाही. या सगळ्या कुठल्याही व्यवस्था नसताना फक्त वैयक्तिक इंटरेस्ट घेऊन नगरपरिषद प्रशासन आणि संबंधित संस्था यांनी कुत्र्यांचा कुठलाही विचार न करता अत्यंत निर्दयीपणे कुत्रे पकडले. अतिशय घाणेरड्या जागेत जिथे तुम्ही पाहिलं की कुत्रे कसे पडून आहे, अजूनही 2-2 3-3 तास झाला ऑपरेशन होऊन एकाही कुत्र्याला होश आलेला नाही. कारण त्या डॉक्टरला कुत्र्याला किती केटॅमिन लावलं पाहिजे, किती झायलेक्झिन लावलं पाहिजे, ऑपरेशन कसं केलं पाहिजे याचं कुठलंही ज्ञान नाही.
आणि दुसरं म्हणजे काल केलेल्या कुत्र्यांच्या ऑपरेशनची संख्या सुद्धा नगर परिषदकडे नाही. त्यांचे काढलेले ऑर्गन, कुत्र्यांचे अंडाशय, मादीचे गर्भपिशव्या याची सुद्धा कुठलीही आकडेवारी नाही. 100% बोगस म्हणजे 2 ते 3 दिवसात 200 कुत्र्यांचा कार्यक्रम आटपून लाखो रुपयाचा घोळ करून जाण्याचा हा बिलकुल रचित कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचा आज आम्ही या ठिकाणी भंडाफोड केलेला आहे. कुत्र्याच्या नसबंदीचं टेंडर कॉल केलं होतं, त्यासाठी आपण ई टेंडरिंग केलं. ई टेंडरिंगमध्ये सर्वोदय वर्धा, सर्वोदय गोशाळा यांचे निविदा टेंडर, कमी दराचे टेंडर, 1250 रुपये प्रति नग टेंडर मंजूर झालं. त्याची ठराव घेऊन त्याला मंजुरी दिली दराला आणि त्याप्रमाणे वर्क ऑर्डर देऊन दिनांक 8 तारखेपासून त्यांचं नसबंदीचा कार्यक्रम मोहीम चालू केली. त्यामध्ये कालपर्यंतचं त्यांचे 30 कुत्रे पकडून त्याची नसबंदी केली आणि त्याच्यापैकी ऑर्गन त्यांनी गाळलेले होते, जे ऑर्गन काढून आज तपासणी केली, त्याच्यामधून 20 कुत्र्याचे ऑर्गन त्यांना आम्हाला प्राप्त झाले. पूर्वी 10 कुत्र्याचे ऑर्गन प्राप्त झाले नाही, तसं त्यांना त्यानुसार त्यांना सामोर की कारवाई करण्यात येईल. तसेच मुख्य अधिकारी यांनी निर्देश दिल्याप्रमाणे त्यांचं टेंडर सध्या स्थगित करतात.